आज सूरत गुजरात न्यायालयाने आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी, नीरव मोदी, ललित मोदी हे मोदी अण्णांचे तिघही मोदी अण्णांचे चोर आहेत असं वक्तव्य केलं होतं. त्या निर्णयावर आज सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना आपल्याला सजा पाहिजे किंवा सजा पाहिजे की तुम्ही माफी मागा, तर राहुल गांधींनी माफी मागितली नाही तर मला सजा पाहिजे असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा दिली व लगेच त्यांना जामीन दिलेला आहे. मला देशाचे नरेंद्र मोदी यांना सांगायचं आहे, आपण राहुल गांधी यांचा आवाज किती दाबण्याचा प्रयत्न केला तर राहुल गांधी थांबणार नाहीत. आपल्याला माहीत असेल देशाच्या इतिहासामध्ये वीर भगतसिंग यांनीसुद्धा इंग्रजांविरुद्ध लढा देत होते. त्यावेळेस इंग्रजांनी त्यांना विचारलं की आपल्याला माफी पाहिजे की आपल्याला फाशी पाहिजे. त्यावेळेस वीर भगतसिंग यांनी सांगितले मला फाशी पाहिजे. त्याचाच मुताबिक आज राहुल गांधी लोकांच्या गोगरब्याच्या अन्यायाविरुद्ध लढत आहेत. आज 2024 निवडणुका डोळ्यासमोर नरेंद्र मोदी हे राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी थांबणार नाहीत. इन्कलाब जिंदाबाद, युवा काँग्रेस जिंदाबाद. राहुल गांधी आपण संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. मुर्दाबाद, मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. युवा कांग्रेस जिंदाबाद, युवा कांग्रेस जिंदाबाद, मुर्दाबाद, 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 नरेंद्र मोदी मुर्दाबाद, 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 भाजप सरकार मुर्दाबाद, 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 नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद. राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. नरेंद्र मोदी मुर्दाबाद, 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 भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद. राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ.